आणि आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये काल दहिसर पश्चिम इथल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये सशस्त्र दरोडा पडलेला आहे. दिवसा ढवळ्यात दोन दरोडेखोर या शाखेमध्ये शिरले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबारामध्ये 25 वर्षांच्या संदेश गोमारी या तरुणाचा मृत्यू झालाय. तो बँकेमध्ये कंत्राटी कर्मचारी होता, तर एक जण जखमी आहे. दरोडेखोरांनी सुमारे 2.5 लाख रुपये लुबाडल्याची प्राथमिक माहिती हाती येते. दरोडेखोरांच्या शोधासाठी 8 पथकं सध्या तैनात करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. दिवसा ढवळ्या दहिसर इथल्या स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्यात आला आणि गोळीबार करण्यात आला आणि गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण जखमी आहे. कंत्राटी कर्मचारी असणाऱ्या गोमारे यांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार दरोडेखोरांनी सुमारे 2.5 लाख रुपये चोरल्याची माहिती मिळते आहे.